विशाल पाटलांची बंडखोरी कायम. सांगलीत होणार तिरंगी लढत. अकरावी बारावी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. विशाल पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. ते उमेदवारीवर ठाम राहिल्यानं सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपाकडून संजय पाटील मैदानात आहेत. महाविकास आघाडीच्या वतीनं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आहे. तर विशाल पाटलांनी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. विशाल पाटलांच्या बंडखोरीनं सांगली लोकसभा मतदारसंघात जोरदार चुरस निर्माण झाली आहे. भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांना सोपी वाटणारी निवडणूक आता खूप चुरशीची होणार आहे. त्यांच्या समोर विशाल पाटलांचं कडवं आव्हान निर्माण झालंय. त्यामुळे सांगलीच्या मैदानात कुठला पैलवान बाजी मारणार याकडे जनतेचं लक्ष लागलंय.